महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैव आहे आणि ठाणेकरांचं दुर्दैव आहे की वेळोवेळी निवडणुका आल्या आणि स्वतःचं हित नसेल जर का दिसत तर आपण दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करायचं। हे अनेक वर्ष हेच चालत आलं, आज देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य जर का संजय शिरसाटांनी केलं असेल आणि एवढं खात्रीपूर्वक ते जर का असेल, अहो मी गेले 23 वर्ष जेव्हा जेव्हा हा प्रश्न मांडला गेला तेव्हा तेव्हा मी विचारलेलं आहे की तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा, मी कोर्टात जायला तयार आहे, पण आज त्याऐवजी अशा पद्धतीचं कोणी काही बोललेलं नाही। तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी स्टेटमेंट करायची, लोकांना भ्रमात टाकायचं, तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार नाही आणि ह्या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण चालवणार। माझं थेट आव्हान आहे, जर का संजय शिरसाट हे म्हणत असतील याचा अर्थ ठाण्यामधल्या, म्हणजे ते म्हणतात की महाराष्ट्राच्या लोकांना माहिती, मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ठाण्यामध्ये जिकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि इतर त्यांचे नेते आहेत, याचा अर्थ या सगळ्यांना जर का ही गोष्ट माहिती होती तर तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते दैवत होते त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होतात, का म्हणून तुम्ही सदैव सगळी पदं उपभोगलीत, कशासाठी म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात आणि आज का 23 वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय, याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का, आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांना जो काही मी आज्ञा दिलेला आहे त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे, या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो। पण ह्या लोकांनी नुसतं तर्क वितर्क लावून महाराष्ट्राच्या जनतेला फक्त भ्रमात ठेवू नये, त्यांनी समोर यावं, पुरावे द्यावे, मी स्वतः कोर्टात जायला तयार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।